उपयोगितेच्या कॉन्टेक्स्ट मध्ये असते, ती पैशाच्या स्वरूपात नाही, त्याला प्राइस टॅग लागू शकतो, पैसा लागू शकतो। किंवा जेव्हा गुड्स स्केअर असेल, म्हणजे त्याची उपलब्धता फार कमी असेल, जेव्हा उपलब्धता कमी असेल तेव्हाच, है ना। मग उपलब्धता कमी म्हणजे काय, तर डिमांडच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, मागणीच्या कॉन्टेक्स्ट, मागणीत नसेल तर असो का नसो त्याला गुड्स नाही म्हणतात। इफ देअर इज नो डिमांड, द कन्सर्न कमोडिटी कॅनॉट बी कॉल्ड एज अ गुड। अ सिंपल फर्क आहे, मागणी असेल तर, मागणी नसेल तर त्याला गुड्स म्हणता येणार नाही। उदाहरणार्थ, उदाहरण आपण घेऊया, उदाहरण असं की गवत आहे, गवत इकडे तिकडे गवत आहे, है ना, गवत आहे आणि माणसाला ढोसण्याच्या दृष्टीने आपण ढोसतो, खातो, है ना। तर ढोसण्याच्या दृष्टिकोनातून गवत ही आपली काही गुड्स नाही आहे का। आपण जातो का चराला, चाललो चराले, हात भिडला तो भिडला, सगळे चराल लागले, मग मारामारी होत आहे त्याच्यात, असं आहे का, नाही। त्याच्यामुळे गवत जे आहे हे गुड्स नाही, बरोबर आहे। परंतु त्या गवतामध्ये आपल्याला असं दिसेल की काही अशा प्रकारचं गवत असतं जे देवाला पुजले जातं, है ना, काही याच्यामध्ये काही लोक त्याला देवाला पुजतात। जेव्हा देवाला पुजतात त्याला आपण दुर्वा म्हणतो, है ना, दोन तोंडी गवत, है ना, माहीत असेल सर्वांना, है ना, माहीत नसेल तर माहीत करून घ्या, माहीत असलं पाहिजे, बरोबर। दोन तोंडी गवत दुर्वा म्हणतो, तो दुर्वा जो तोडला जातो तो बाजारात तुम्हाला विकायला भेटतो, त्याला प्राइस टॅग लागतो। आणि कुठे, तर गावात विकायला भेटेल का आपल्याला, कारण गावात तिकडे तिकडे गवतच गवत, कुठलंही तोडा। पण शहरात मात्र अडचणी आहेत, म्हणजे शहरात जरी मागणी असली तरी शहरात त्याची उपलब्धता नाही, म्हणून की त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये ह्या एलिमेंटमध्ये नाही पाहायचं, केवळ युटिलिटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये पाहायचं आहे, ओके। पहिल्यांदा आपण बघूया पब्लिक गुड, ओके, सार्वजनिक वस्तू, पब्लिक गुड, सार्वजनिक। सार्वजनिक हा शब्द आला, सार्वजनिक, सार्वजनिक म्हटलं तर सर्वांसाठी, सर्वांसाठी म्हटलं तर कोणासाठी, आपण माणसाच्याच कॉन्टेक्स्टमध्ये गुड्स पाहूया, ओके। तर त्याच्यामुळे इथे दुसरा शब्द येईल सोशियल, सामाजिक, म्हणजेच काय, पब्लिक गुड इज ऑल्सो कॉल्ड ऍज अ सोशल गुड, सामाजिक वस्तू। आता ही जी पब्लिक गुड आहे, ह्या पब्लिक गुड जी आहे, सार्वजनिक वस्तू जी आहे, ही सर्वांसाठी आहे, सर्वांचा, सर्वजण त्याचा उपभोग घेऊ शकतील अशा अक्षराने शब्दच सांगतोय सार्वजनिक। आणि त्याच्यामुळे याचा दुसरा जो परिशब्द आहे तो परिशब्द आहे कलेक्टिव गुड्स, एकत्रित, कलेक्टिव सामुदायिक आहे, ते सामुदायिक आहे, सामाजिक आहे, कम्युनिटी वाला आहे, लोकांचा आहे, सर्वांचा आहे, सर्वजण त्याचा उपभोग घेऊ शकतील असं जे वस्तू आहे ती म्हणजे पब्लिक गुड। मग सर्वजण उपभोग घेऊ शकतील असा आपण जर शब्द वापरतोय तर याचं मापन करताना काही तत्व वापरणं आवश्यक आहे। जेव्हा आपण वस्तूचं वर्गीकरण करतो वेगवेगळ्या याच्यावर, पब्लिक गुड्स, प्रायव्हेट गुड्स, ओके, इकॉनॉमिक गुड्स, नॉन इकॉनॉमिक गुड्स, फ्री गुड्स, पेड गुड्स, है ना। मध्यंतरी मी बघा मागे काही एकाने विचारलं होतं, सर वेबलेम गुड्स काय आहे, मागे चर्चा केली, वेबलेम गुड्स, गिफ्टिंग गुड्स, ओके, असे वेगवेगळ्या जे प्रकारचे जे गुड्स आहेत, वस्तू आहेत, सर वर्गीकरण विविध प्रकारचं आहे। तर वर्गीकरण करण्याचे काही बेस असतात, काही फाउंडेशन असतात, काही बेसिक पॅरामीटर्स असतात, ओके, बघू हा फॅन लक्ष, बेसिक पॅरामीटर्स असतात। कुठले पॅरामीटर्स आहेत तर आपण इथे पॅरामीटरनुसार पब्लिक गुडला डिफाईन करूया। पहिलं पॅरामीटर एक, है ना, पहिलं पॅरामीटर आहे एक्सक्लुडॅबिलिटी,
एक्सक्लूडेबिलिटी म्हणजेच काय आहे की त्याचा अंतर्भाव होऊ न देणे, त्याला बाहेर काढणे, त्याला मनाई करणे. एक्सक्लूड इनक्लूड नाही, समावेश नाही, है ना, समावेशाच्या विरुद्ध त्याला बाहेर काढणे म्हणजे एखाद्याला त्याचा लाभ भेटू न देणे किंवा काहींना लाभ भेटू देणे, काहींना लाभ भेटू न देणे, हे एक परिमाण आहे. दुसरं रायव्हॅलरी. आता मी सांगितलं गवत खाले 10 जण भिडले, है ना, इकडून नाही बैलाला तिकडून नाही बैलाला, इकडून नाही बैलाला तिकडून नाही बैल, सगळे बैल, तुम्ही नाही बैल, है ना, नाही तर उगाच स्वतःले कन्फ्युजन मध्ये बैल बैल म्हणा, है ना, तुम्ही नाही बैल, बैल आले अख्खे खरे बैल, है ना, कारण आपण गवत खात नाही त्यामुळे आपण बैल नाही, बैल कोण, खरे बैल, खरे बैल आले. आता एवढं गवत आहे आणि एवढ्या गवतामध्ये तुटून पहिले 5-6 बैल काय होईल, बैलामध्ये मारामारी, द्वंद्व, झगडा, बरोबर आहे. तो झगडा होईल का? आता झगडा ही शब्दावली केव्हा येईल, जेव्हा ती वस्तू त्या मागणीच्या स्वरूपात स्थिर असेल, त्याचा तुटवडा असेल, ती कमी असेल, म्हणजे रायव्हलरी आहे की नाही आहे. तिसरं डायमेन्शन, काही प्रकारचे जे गुड्स आहेत, वस्तू आहेत, त्याचं वर्गीकरण हे दोन तर आहे, काहींचं वर्गीकरण करताना तिसरा डायमेन्शन आपल्याला पाहावा लागतो, तो म्हणजे एखाद्या व्यक्तीला एक्झॅक्ट रिजेक्ट करता येईल का, लाभच देता येणार नाही का, रिजेक्टॅबिलिटी, त्याला वंचित करता येईल का. एक्सक्लूडच्या कॉन्टेक्स्टमध्ये रिजेक्टॅबिलिटी म्हणजे, रिजेक्टॅबिलिटी म्हणजे पैसा भरत देतो नाही तर नाही, रिजेक्टॅबिलिटी. ओके, चौथं महत्त्वाचं डायमेन्शन, कारण आपल्याला पब्लिक गुड समजून घ्यायचं आहे म्हणून चौथं महत्त्वाचं डायमेन्शन आहे, ते म्हणजेच ही जी एलिमेंट आहे याचा उपभोग सर्व घेऊ शकतात काय, म्हणजेच काय, ही वस्तू मार्केटमध्ये विकायला ठेवली तर सर्वजणच विकत घेतात की नाही घेत, पण फुकटात दिली का सगळेजण मजा मारतात की नाही मारत, म्हणजेच काय की वेदर दीज आर बीइंग फ्री रायडिंग, मोपतची ड्रायव्हिंग करता येते का. आपण पाहिलं ना नॅशनल हायवे, नॅशनल हायवेवर गाड्या हे पजवतात पुट्टे, घुम घुम घुम, मस्त पजवतात, है ना, केव्हा पजवतात बरं, नॅशनल हायवेवर पुट्टे गाड्या केव्हा पजवतात, कोणी सांगितलं, मागची सीट रिकामी नसली आणि मागची सीट चांगल्यापैकी भरली असली तर मस्त पजवतात, कोणीच पाहत नाही रे तर पजवन का, तो तर बैताड झाला, है ना, कोणी मोजत नाही, बरोबर आहे, तर मागची सीट मस्त आहे तर मग समोरच्या मस्त पजवतो, है ना, तर आपल्या बापाच्या रस्त्यावर का, म्हणजे आपल्या बापाने आपल्याच बापाच्या हो, नॅशनल हायवे म्हणजे, है ना, पण जो पोट्ट पजवत राहते त्याने काही पैसे भरले का तिथं, त्यानं कुठला टॅक्स भरला का, त्याचा कुठला पैसा लागला का, नाही नॅशनल हायवे नाही, पण मजा करून मारते ते पोट्ट, है ना, पैसा भरला असं बापाच्या टॅक्सनं पोट्ट मजा मारते आणि म्हणून म्हणते मा बापाच्या रस्ता हो, असं जे आहे ज्याला फ्री रायडिंग म्हणतात, मोफत एन्जॉयमेंट, है ना, हे जे डायमेन्शन आहे ह्या डायमेन्शनच्या आधारावर पब्लिक गुड आणि मेरिट गुड दोघेही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पहिलं काय बघतो आपण, एक्सक्लूड, त्याला बाहेर काढता येतं का, रायव्हलरी द्वंद्व होतं का, झगडा होता का, रिजेक्ट करता येतं का, त्याला वगळून टाकता येतं का, आणि तो मोफत एन्जॉय करतो का, हे चार डायमेन्शन बघून. ओके, लक्षात आलं, चार डायमेन्शन्स पुन्हा सांगू, एक्सक्लूडेबिलिटी, रायव्हलरी, रिजेक्टॅबिलिटी, जसं रिजेक्टॅबिलिटी आणि एक्सक्लूडेबिलिटी बरेच वेळा समसमान वापरल्या जातात, मी जाणूनबुजून इथे वेगळं क्लासिफिकेशन करतोय, आणि फ्री रायडिंग. ओके, ठीक आहे, अजून एक डायमेन्शन देता येईल आपल्याला, पाचवं दिसतं का खाली, दिसत आहे, हा पाचवं महत्वाचं डायमेन्शन, ते म्हणजे त्याच्या एक्स्टर्नॅलिटीज आहे का, एक्स्टर्नॅलिटीज मध्ये त्याच्या बाह्यांगत
त्याचे बाह्यांगत परिणाम काय आहेत, कसे आहेत, फायदेशीर आहेत की तोट्याशीर आहेत, हा पण एक डायमेन्शन आपल्याला पाहत आहे. ओके, एक्सटर्नॅलिटीज, त्याचे बाह्यांगत परिणाम काय आहेत समजून घेऊया एक एक एक. ठीक आहे, थोडं टेक्निकल आहे, थोडं कॉन्सेप्च्युअल आहे, है ना. आता हा जो टॉपिक टाकला आहे टिपिकल इंडियन इकॉनॉमीमधला नाही, मॅक्रो इकॉनॉमी आणि इंडियन इकॉनॉमी असा मिक्स आहे आणि म्हणून कॉन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. मग कॉन्सेप्ट समजून आपण इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये बघूया, है ना. ठीक आहे, राईट. हां, एक्सक्लुडॅबिलिटी, जेव्हा आपण पब्लिक गुड हा शब्द वापरतो, सार्वजनिक, सार्वजनिक म्हणजे सर्वांचं, मग सार्वजनिक म्हणजे सर्वांचं तर त्याला वगळता येईल का, कोणाला वगळता येणार नाही, म्हणजेच नॉन एक्सक्लुडॅबिलिटी, कुणालाही त्याच्यापासून वंचित करता येणार नाही, अशी जी वस्तू तीच सार्वजनिक वस्तू. दुसरं, सार्वजनिक वस्तू जी आहे याच्यामध्ये रायव्हलरी येऊ नये. कधी कधी ये, कधी कधी यायची पॉसिबिलिटी आहे, पण इन जनरल रायव्हलरी येऊ नये. एकाला प्राप्त झाली तर त्याच दर्जावर त्याच प्रमाणात इतरांनाही प्राप्त व्हायला पाहिजे. उदाहरण घेऊन, उदाहरण म्हणजे असं की नॅशनल डिफेन्स सर्व्हिस ही पण वस्तू आहे, है ना. आपल्या भारताची संरक्षण यंत्रणा, है ना, ही एक प्रकारचं गुड आहे, एक प्रकारची सर्व्हिस आहे, खरं म्हणजे ही सेवा आहे. आपले जे सैनिक आहेत ते ह्या सीमेवर उभे राहून रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून निरंतर इंच ना इंच, सेंटीमीटर आणि सेंटीमीटर आपली जी आहे मातृभूमी तिचं रक्षण करतात, है ना. चिटपाखरू येणार नाही याची पूर्ण काळजी घेतात, है ना. हलकीशी मुवमेंट दिसली चायनीज भाऊंची तर कसं बरोबर अटॅक केला, आपल्या जीवाचं रान करून आपल्या जीवाचं प्राण देऊन, म्हणजेच आपल्याला काय दिसतंय, हे आपल्याला सेवा देत आहेत. आपली मातृभूमी आपली असेल तर आपण असू, मग आपलं अस्तित्व असावं, म्हणजे आपल्या अस्तित्वासाठी आपल्या मातृभूमीचं अस्तित्व असावं, तिचं स्वातंत्र्य असावं, तिचं सार्वभौमत्व असावं, याकरिता म्हणून आपले सैनिक अहोरात्र, है ना, रात्रंदिवस, है ना, काबाड कष्ट करतात, स्वतःच्या जीवाचं रान करतात, ते आपल्याला सेवा पुरवतात. तर सैनिक एखाद्या वेळेस म्हणते का, नाही मी पंजाबवाल्यांना देईल, मी पंजाबच्या हो, मी महाराष्ट्रवाल्यांना नाही देणार. आपल्या महाराष्ट्राचे मार बटालियन म्हणते, नाही नाही मार बटालियन आहो महाराष्ट्रालेच, दुसऱ्याले मला माहीत नाही, असं आहे का. किंवा ज्या सेवा देत आहे त्या सेवा असं ठरवतात का, नाही बा प्रधानमंत्री आहेत त्यांले पूर्ण सेवा, बाकी चांगले नाही, कॉमन मॅनले भेटणार नाही, असं आहे का. सर्वांना समसमान, मातृभूमीची रक्षा म्हणजे सर्वांची रक्षा, सर्वांना समसमान उपभोग घेता येतो, म्हणजे रायव्हलरी आहे का, नाही. दुसरं आपण दूरदर्शन, जर रायव्हलरीच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं तर दूरदर्शन एंटिना लावला का सर्वांना मिळते दूरदर्शन, है ना, बाकीच्या ठिकाणी मिळेल पण दूरदर्शनचं फ्री आहे ना, फ्री ब्रॉडकास्ट, बरोबर आहे, म्हणजे रायव्हलरी आहे का, ज्याला पाहिजे त्याला टी व्ही लावला आणि घेतला, संपला का. इज दॅट क्लिअर, दॅट इज कॉल्ड ॲज अ नो रायव्हलरी. कुठलाही झगडा फसाद नाही, कुठलंही कॉम्पिटिशन नाही, एकाला दिलं तर दुसऱ्याला कमी झालं रे बाबा असं नाही, याच्यात तुटवडा नाही. नो स्केअरसिटी, स्केअरसिटी नावाची वस्तू नाही, परंतु काही याच्यात थोडंफार येतं, थोडंफार, आणि त्यामुळे एक्सक्लुडॅबिलिटी थोडीफार होते, बरोबर आहे. तो म्हणजे रस्ता. आता जर रस्ता हा जो आहे हा जर ब्लॉक होत असेल, मोठा असेल, त्याला खर्च लागला असेल, त्याचा खर्च काढायचा असेल, तर आपण काय पाहतो, काही ठिकाणी टॉल टॅक्स, सगळेच एन्जॉय करू शकतात का, नाही, काही ठिकाणी रेस्ट्रिक्शन्स आहेत, परंतु सर्वतोपरी रेस्ट्रिक्शन्स असतात का, सर्वतोपरी रेस्ट्रिक्शन्स नसतात. जिथे खऱ्या अर्थाने सार्वजनिक गरज अधिकची आहे तिथे मात्र रेस्ट्रिक्शन्स नसतात. जिथे वाटतं की आवश्यकता आहे एक्सक्लूड करायची
तिथेच थोडेफार रेस्ट्रिक्शन आपल्याला दिसून येतात. म्हणजे इन जनरल पब्लिक गुड असा गुड जो एकाला लाभ देईल त्याच प्रमाणात तो दुसऱ्यालाही देईल, दोघांमध्ये फारकत करणार नाही. ओके, त्यानंतर रिजेक्टॅबिलिटी म्हणजेच काय, तर पे अँड पार माहित आहे तुम्हाला, पे अँड पार बरोबर आहे, राईट. गव्हर्नमेंटही काही काही ठिकाणी बनवते, आपल्या एनआयटीनं बनवलं पे अँड पार, एनआयटीचे आहेत पे अँड पार, बरोबर आहे, पब्लिक गुड आहे पण पे अँड पार त्याच्या पद शिकतो. तर रिजेक्टॅबिलिटी आहे पण इन जनरल काही पब्लिक गुडमध्ये रिजेक्टॅबिलिटी करता येत नाही. जसं नॅशनल डिफेन्स सर्व्हिस पुन्हा एक्झाम्पल घेतलं तर असं सैनिक म्हणते का भाई तू पेमेंट द्यार तर मी तुझी रक्षा करतो, नाही तर नाही, असं आहे का, असं नाही. म्हणजे नॉन रिजेक्टॅबिलिटी, रिजेक्टॅबिलिटी नाही. ओके, ठीक आहे. फ्री राईडिंग, फ्री राईडिंग म्हणजेच काय, तर इन जनरल पब्लिक गुड हे सहसा पे अँड एन्जॉय असे चालत नाही, तर कॉमन कलेक्शन मधून पब्लिक गुड तयार होतात. जसं नॅशनल हायवे आहे, स्टेट हायवे आहे, आपल्या गल्लीतले रोड है ना, आपल्या गल्लीतले जे रोड आहे ते आपली कॉर्पोरेशन बनवते कशाच्या आधारावर, घर टॅक्स घेऊन. आता घर टॅक्स घेऊन बनवते पण सगळेच घर टॅक्स भरला आहे असं आहे का, नाही, किरायदारानं भरलं नाही, घरमालकानं भरलं पण किरायदार त्या रस्त्यावरून चालत नाही का, तोही असा भर्र गाडीने नाही ना, बरोबर आहे. म्हणजेच काय की त्याचा उपयोग हा फ्रीली घेऊ शकतो, त्याच्यामध्ये गरज नाही आहे की त्याने कर भरलाच पाहिजे, त्याने त्याच्यासाठी पैसा लावलाच पाहिजे. म्हणजेच फ्री रायडिंग पॉसिबिलिटी आहे. आता फ्री रायडिंग पॉसिबिलिटी आहे म्हणजेच काय, तर आपल्याला असं दिसेल ह्या ज्या वस्तू आहेत ह्या सहसा मार्केटमध्ये जर नेल्या तर विकणार नाही, मार्केटमध्ये नेल्या तर विकणार नाही किंवा विकायला गेले तर त्याचं प्रॉफिट बरोबर येणार नाही, कारण विकत घेणारे एवढे असणार नाही. आणि अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा आपल्याला त्याला म्हणतो फ्री रायडिंग, दॅट इज अ मार्केट फेल्युअर. सगळेजण मजा मारते, पैसे कोणी देत नाही, टॅक्स सगळे चुकवते, इन्कम टॅक्स लई लपवते, है ना, आणि बाकी मजा मारायला पूर्ण, बरोबर आहे, राईट, कॉल ॲज अ फ्री रायडिंग. तर सार्वजनिक वस्तू ज्या आहेत त्याच्यामध्ये फ्री रायडिंग असलं पाहिजे, बरोबर आहे, राईट. त्यानंतर एक्स्टर्नॅलिटीज, बाह्यांगत परिणाम काय, तर सहसा पब्लिक गुड जे आहे, सार्वजनिक वस्तू ज्या आहेत, सार्वजनिक वस्तूमध्ये परिणाम जे आहे, बाह्यांगत परिणाम हे पॉझिटिव्हच असतात, है ना, चांगलेच फायदे होतात. नॅशनल हायवे इकॉनॉमी ग्रो होते, सामान्य माणसाला सुबत्ता प्राप्त होते, गल्लीमधले रस्ते बरोबर कॉर्नरनं पटकन पडून जे आले पोट्ट्यांले मस्त चान्स भेटते, गड्डे असते तर पडून गेलं असतं, सापडलं असतं, बरोबर आहे ना, का सापडलं असतं तुम्हाला माहीत आहे. तर हा जो आहे हा पॉझिटिव्ह बेनिफिट मिळतो. पण हे झालं पब्लिक गुड्सच्या बाबतीत सर्वसाधारण आकलन. सर्वसाधारण आकलन म्हणजेच काय, तर पब्लिक गुड मीन्स अ गुड इन जनरल प्रोव्हाइडेड बाय द पब्लिक, दॅट मीन्स द गव्हर्नमेंट, फॅसिलिटेट गव्हर्नमेंट ज्याला पुरवतं अशा प्रकारचे जे काही आहे गुड्स, ते पब्लिक गुड जे सर्वांना उपलब्ध करून देतं, सर्वांना उपलब्ध करून देतं, कोणालाही त्याच्यातून वजाती करत नाही, कोणालाही त्याच्यापासून वंचित करत नाही, असं जे काही आहे त्याला आपण पब्लिक गुड किंवा सार्वजनिक वस्तू असं म्हणू शकतो. ओके, पण काही सार्वजनिक वस्तू जे आहेत ते सर्वतोपरी असतात. हवा सर्वतोपरी आहे, पर्यावरण सर्वतोपरी आहे, असं आहे का भारतात हवा आहे अमेरिकेत नाही, मग ट्रम्प भाऊ आला इकडे आणि मोठा भाऊ म्हणे आम्हाला थोडीशी हवा दे, असं आहे का, नाही, हवा सगळीकडे आहे. मग एअर एन्व्हायरमेंट हा जो झाला हा पब्लिक गुड आहे पण कसा आहे, ग्लोबल पब्लिक गुड, याला नॉमिनेटर काय म्हणतो आपण, ग्लोबल पब्लिक गुड. इन जनरल
पब्लिक गुड इज बीइंग प्रोवाइडेड फ्रीली, सगळं फ्री होतं किंवा गव्हर्नमेंट त्याला सहसा प्रोवाइड करतं. पण असं काही नाही, प्रायव्हेट सेक्टर सुद्धा त्याला प्रोवाइड करतं, पण थोडंसं फार त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज येतात, त्यामध्ये थोडंसं डायल्युशन असतं. काय असतं ते बघून घेऊया. आपल्याला असं दिसतंय की कधी कधी प्रायव्हेट सेक्टर सुद्धा पब्लिक गुडला प्रोव्हिजन देतं, प्रोव्हाइड करतं, आणि त्याच्यामुळे जे सार्वजनिक वस्तू आहेत त्या सार्वजनिक वस्तूचं वर्गीकरण करता येतं. सार्वजनिक जे वस्तू आहेत त्याचं वर्गीकरण करता येत. कुठलं वर्गीकरण? तर एक शब्द आपण लिहून घेऊया, प्युअर पब्लिक गुड्स. प्युअर पब्लिक गुड्स आणि दुसरं आहे इम्प्युअर पब्लिक गुड्स, म्हणजे शुद्ध है ना, शुद्ध. पतंजली का शुद्ध घी नाही का, किती असते माहित नाही, शुद्ध असा शब्द वापरते ना. आणि दुसरं आहे अशुद्ध. आपण आतापर्यंत जी डेफिनेशन पाहिली, जे पॅरामीटर्स पाहिले, सर्वच्या सर्व पॅरामीटर्स जेव्हा फिट बसतात तेव्हा इन जनरल त्याला पब्लिक गुड म्हणतो, त्यालाच आपण प्युअर पब्लिक गुड म्हणतो. म्हणजेच कसं, नॉन एक्सक्लुडॅबिलिटी, नॉन रायव्हलरी, नॉन रिजेक्टॅबिलिटी आणि पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटीज. बरोबर आहे, कुठलंही झगडा भांडण नाही, काय नाही, फ्री रायडिंग आहे, फ्री रायडिंग. असं जे आहे प्युअर पब्लिक गुड. उदाहरण घेऊया, उदाहरण घेऊ. स्ट्रीट लाईट है ना, ट्रॅफिक लाईट म्हणलो नाही मी, स्ट्रीट लाईट है ना, खांब, रस्त्यावरचा खांब आणि त्याचा लाईट. आता त्या लाईटाखाली संध्याकाळच्या वेळात कोणी जर वाट पाहत उभं असन गाडीवर है ना, आणि मोबाईल पाहत असन असा है ना, नाही तर मोबाईल नसन तर चिठ्ठीच पाहत असन, दिसते बा उजेडात म्हणून, त्याला दुसरा म्हणन का भोबे तू इथं कसा उभा आहे, पैसे भरलास का? नाही, मस्त उभा राहीन आपला, पाहत राहीन. मग तिथंच कुत्रं आलं, आता जर गोल 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 फिरलं, मग काही ना काही करते तो आणि मस्त वर पाहिते. बरोबर, मग याच्याकडे पाहते, त्याला बी लाईट भेटला, मग आपण एक्सक्लूड केला का त्याला, बघ कुत्रे चलो तिकडे काय करत असं केलं का? नाही, त्याला बी नाही. मग बाजूला एक पट्टी आली है ना, बाजूला उभी, ते बी मोबाईल है ना, आज तिकडे पाहिते, आता मास्क घालायची गरज नाही, कोविडचं नाही आहे उदाहरण है ना, मग तिच्याकडे पाहिते हे नो माई, आणि मग ते बी मोबाईल, हा बी मोबाईल, दोघे म्हणतात का हो है ना, काय नाही म्हणतात, तू तुझ्या पाय मॅम माझ्या मोबाईल पाहतो, दोघं खेळत राहते, कोणी कोणाला थांबवलाय, कोणी कोणाला थांबवलं नाही. स्ट्रीट लाईट सगळ्यांना समान उपभोग, कुत्र्याला बी ना माणसाला बी है ना, माणसा माणसामध्ये भेद नाही, तू पैसे भरलास का नाही भरलास, कुठलाच भेदाभेद नाही. बट है ना, सॉरी इकडे चुकलं माझं, स्ट्रीट लाईट प्युअर आहे, इकडे मात्र स्ट्रीट आपण असा शब्द घेऊया, रस्ता समसमान थोडसा. स्ट्रीट लाईट जो आहे प्युअर गुड झाला, कोणालाही भेदाभेद करत नाही, कोणालाही एक्सक्लूड करत नाही, कोणालाही त्याच्यामध्ये द्वंद्व होऊ देत नाही, फुल एन्जॉयमेंट आहे, फ्री रायडिंग आहे आणि पॉझिटिव्ह बेनिफिट सातत्यानेच आहेत, दॅट इज कॉल्ड ॲज अ प्युअर. इम्प्युअर जर अशुद्ध म्हटलं तर स्ट्रीट रस्ता, जसं उदाहरण मी दिलं नॅशनल हायवे, नॅशनल हायवेवर टॉल असतात, टॉल टॅक्स असतात है ना, फोर व्हीलरसाठी, टू व्हीलरला तर त्यांनी फ्री रायडिंग दिली, पण फोर व्हीलरसाठी जोपर्यंत पे करत नाही त्या रस्त्यावरून ते सामोर जाऊ शकत नाही. आत्ताच इश्यू झाला, टॉल टॅक्स वाढवला म्हणून सगळं आंदोलन झालं आहे, म्हणजेच याचा अर्थ काय, रस्ता सर्वांच्याच बापाचा आहे, परंतु काहींना पे करावं लागते, काहींना पे करावं लागत नाही. जेव्हा पे करावं लागतं म्हणजे एक्सक्लूड पॉसिबिलिटी आहे, रायव्हलरी नाही का, रस्ता कमी पडला म्हणून, रस्ता कमी पडतच नाही, मागं जो येईल तो जातच राहते सामान, बरोबर आहे, रायव्हलरी नाही आहे, सर्वांना उपलब्ध आहे तो, पण एक्सक्लूड केल्या जाते. जिथे एक्सक्लूड
केल्याची पॉसिबिलिटी आहे, जिथे रिजेक्टनची पॉसिबिलिटी आहे, अशा वेळेला आपण त्याला अशुद्ध म्हणतो। हे उदाहरण तुम्हाला लक्षात येईल रस्त्याचं। लक्षात आलं? म्हणजे पब्लिक गुड दोन प्रकारचे दिसतील, प्युअर आणि इम्प्युअर। ओके, ठीक आहे। जसं उदाहरणार्थ दुसरं आपण इम्प्युअरचं घेता येईल, लायब्ररी आहे, याचं एक उदाहरण घेता येईल, लायब्ररी है ना। लायब्ररीला दोन्ही याच्यात आपल्याला ठेवता येईल, दोन्ही याच्यात है ना। आपण बघा, सार्वजनिक वाचनालय असतं, सार्वजनिक वाचनालयामध्ये आपण न्यूजपेपर वाचायला जातो, कोणी पैसे मागते का, है ना। ज्याने पाहिजे त्याने माणसं जाऊ शकते, न्यूजपेपर वाचू शकते, जो अवेलेबल आहे तो वाचू शकते आणि आपल्या घरी येऊ शकते, मोफत। पण त्या लायब्ररीमधलं जर आपल्याला पुस्तक घ्यायचं असेल तर आपल्याला सभासद बनावं लागतं आणि सभासद बनवून आपण मग एक फी भरतो आणि फी भरून त्या सभासदाला पुस्तक मिळतं, दुसऱ्याला पुस्तक मिळत नाही। इज दॅट क्लिअर? तर जेव्हा लायब्ररीमधलं पुस्तक असतं तेव्हा ते इम्प्युअर आणि जेव्हा लायब्ररीमधला न्यूजपेपर आहे तेव्हा ते प्युअर। लक्षात आलंय है ना। म्हणजेच कसं आहे, प्युअर आणि इम्प्युअर ही टर्मिनॉलॉजी कशी आहे, रिलेटिव्ह आहे, सापेक्ष आहे, निरपेक्ष नाही आहे। आणि त्याचं किती प्रमाणात काय आहे, कुठला पॅरामीटर वगळला जातो, कुठला पॅरामीटर वगळला जात नाही, सर्वच पॅरामीटर जे आहे, सर्वच परिमाण जर एकत्रित वापरल्या जाऊ शकत असतील त्याला आम्ही प्युअर पब्लिक गुड म्हणतो आणि जेव्हा काही परिमाण विथड्रॉल होतात तेव्हा त्याला इम्प्युअर पब्लिक गुड आपण इन जनरल म्हणतो। आता इन जनरल मी म्हटलेलं आहे की गुड्स जे आहे, पब्लिक गुड्स, याच्यामध्ये पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी येते असं मी बोललेलं आहे। पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी असं मी बोललेलं आहे, बरोबर आहे। परंतु ही जी आहे ही त्याचा उपयोग कसा घेतो, उपभोग कसा घेतो त्यावर आधारित आहे। कमी बिलकुल नाही, परंतु उपभोग घेण्याची पद्धत जर गडबडली तर मग मात्र पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीमध्ये बदलू शकतात। उदाहरण, एक्झाम्पल, ओव्हर एक्सप्लॉयटेशन। ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक संसाधनाचं जर आपण अति उपयोग करून घेतला, उधळपट्टी केली, तर त्याचे विपरीत परिणाम होतात। उदाहरणार्थ आपण इंधन घेऊया, फ्युल है ना। ह्या फ्युलचा आपण जेव्हा गैरवापर करतो तेव्हा नैसर्गिक संसाधन जे आहे, पेट्रोल जे आहे, फ्युल आहे, ते कमी कमी होत जातं, डिग्रेड होत जातं, बरोबर आहे। आता संपणार काही वर्षांनी, बरोबर आहे, आणि त्याच्यामुळे वातावरणामध्ये पोल्युशन पसरतं, म्हणजे हवा कशी होते, पोल्युटेड होते। म्हणजे एका टप्प्यापर्यंत आपल्याला असं दिसतंय की ह्या ज्या गुड्स आहेत पब्लिक गुड्स, त्याचा उपभोग सर्वच घेऊ शकतात, पण त्याचं ओव्हर एक्सप्लॉयटेशन झालं तर मग मात्र अडचण कुठली येऊ शकते, आपल्याला असं दिसतंय की जर ओव्हर एक्सप्लॉयटेशन झालं तर निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीज, पॉझिटिव्हच्या जागी कसं होते, निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीज तयार होऊ शकतात आणि मग त्याच्यावर आपण निर्बंध वगैरे लावण्याची पाळी येऊ शकते। आपण बघा, आंतरराष्ट्रीय स्तरावर कोयटो प्रोटोकॉल वगैरे हा इन्फोर्स करायचा प्रयत्न करतो आहे। लक्षात आलंय पब्लिक गुड, लक्षात आलंय, ओके, ठीक आहे। काही अडचण याच्यामध्ये समजलंय? थोडं टेक्निकल आहे, बोर झाला असाल, समजलंय का? हो, ओके। हा, काही असेल तर प्लीज सांगा, म्हणजे समजलं नसेल तर सांगा। कुणाला अडचण आली आहे, टेक्निकल आहे, थोडस कॉन्सेप्च्युअल आहे, त्यामुळे होऊ शकते अडचण येऊ शकते, त्यात काही हे नाही, है ना। ओके, चल, थँक्यू। हा, आता आपण काय करूया, ह्याच कॉन्टेक्स्टमध्ये मेरिट गुड बघू। पहिल्यांदा आता आधी पब्लिक गुडचे थोडे एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुम्हाला मेरिट गुड समजायला अजून सोपं जाईल, है ना। आपण पब्लिक गुडचे काही एक्झाम्पल घेऊ, है ना। बघा, आपण पहिलं एक्झाम्पल आपण डिफेन्स घेतलेलं होतं, दोन्ही डिफेन्स येऊ शकतात, सिव्हिल आणि मिलिटरी, बरोबर आहे। आपले पोलीस लोक आणि मिलिटरी दोन्ही डिफेन्स येऊ शकतात। दुसरं आपण पब्लिक गुड म्हटलं तर हमरस्ता जो आहे
है ना, स्टेट रोड्स और नेशनल हाईवेज, याला आपण म्हणू शकतो हा पण पब्लिक रोड आहे. तिसरा है ना सार्वजनिक शौचालय है ना, पब्लिक टॉयलेट्स, पब्लिक टॉयलेट्स हा पण आहे पब्लिक टॉयलेट्स बरोबर आहे. मैं पब्लिक लायब्ररी सांगितलं होतं, पब्लिक लायब्ररी बरोबर आहे पब्लिक लायब्ररी. पाचवं इन जनरल आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं अम्युजमेंट पार्क गव्हर्नमेंट तयार करतं, अम्युजमेंट बगीचा पार्क माहीत आहे सगळ्यांना है ना, कोण कोण कोणत्या कोणत्या खोपच्यात गेले सगळंच माहीत आहे सगळ्यांना है ना, त्यामुळे अम्युजमेंट पार्क माहीत आहेत. पार्क पार्क आपले बगीचे नागपुरात तर लई आहेत सगळे असे हिरवेगार, झाडं वाढले राहते बाकी हिरवं हिरवं राहते है ना, तर माहीत आहे तुम्हाला सांगायची गरज नाही. तर हे जे उदाहरण आहे ह्या उदाहरणामध्ये जर बघितलं आपण तर इन जनरल गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं किंवा फ्री अवेलेबल असतं, नैसर्गिकदृष्ट्या अवेलेबल असतं. ओके, जसं आता मी इथे उदाहरण लिहितो एअर है ना, एन्व्हायरमेंट म्हणजे फॉरेस्ट वगैरे, जंगल, जंगल जे आहे जंगल आहेत, नदी आहे बरोबर आहे, पाऊस है ना फ्री गुड आहे पाऊस बरोबर आहे. हे काय दिसतात आपल्याला, हे सगळे पब्लिक गुड आहे फ्री गुड्स आहे. हे एकतर नैसर्गिकदृष्ट्या आपल्याला उपलब्ध आहे, निसर्गाने दिलेले आहे, निसर्गाची देण आहे, शासनाने आहे, किंवा प्रायव्हेट सुद्धा प्रोव्हाइड करतं, पब्लिक टॉयलेट्स, पब्लिक लायब्ररी प्रायव्हेट सुद्धा करतं, प्रायव्हेट पब्लिक प्रायव्हेट हे असतं. जसं उदाहरणार्थ आपण बघा काही लायब्ररीज आहेत, काही एन जी ओजने तयार केलेल्या आहेत लायब्ररीज, तुम्ही जाऊन बसता, मिनिमम फी देता, म्हणजे ते इम्प्युअर गुडमध्ये जाते, इम्प्युअर पब्लिक गुडमध्ये जातात है ना. किंवा तुम्ही बघा सुलभ शौचालय है ना, सुलभ शौचालयामध्ये आपल्याला दिसतंय पे केल्यानंतर आतमध्ये बरोबर आहे, तर आपल्याला काय दिसतंय की पब्लिक गुड जे आहे हे तर निसर्गिक नैसर्गिक गव्हर्नमेंट एन जी ओज किंवा प्रायव्हेट पर्सन प्रोव्हाइड करू शकतं, पण त्याचं नेचर कसं असेल, त्याचं नेचर सार्वजनिक असेल, सर्वसाधारणतः सर्वजण त्याचा उपभोग घेऊ शकत असतील, त्याच्यात कुठलीही कमी नसणार, कुठलीही रायव्हलरी इन जनरल नसणार, रिजेक्टॅबिलिटी आणि एक्सक्लुडॅबिलिटी फारच कमी असणार, असेल तर ते इम्प्युअर पब्लिक गुड्स होऊ शकतील. परंतु अशा वेळेला जेव्हा शासनाला असं दिसतंय की याची गरजच आहे, काय आहे याची गरजच आहे, हे जर वस्तू ह्या जर सेवा लोकांना पुरवल्या नाही तर गडबड होऊ शकते, अशा वेळेला काही पब्लिक गुड्सला हेतुपुरस्सर जाणून बुजून स्वतःहून सरकार प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो, कशाचा ती गरज आहे म्हणून, कशासाठी गरज आहे म्हणून. कोणाची गरज आहे, सरकारची का नाही, कोणाची गरज आहे, पब्लिकची गरज आहे म्हणून. असा जेव्हा विचार करतो त्या क्षणाला तो जो गुड आहे ती जी वस्तू आहे त्या वस्तूला आम्ही म्हणतो मेरिट गुड. त्या वस्तूला काय म्हणतो आपण, मेरिट गुड, गुणवत्ता वस्तू. बघा कसा ट्विस्ट आला आहे, बघा थीन मार्जिन डेफिनेशनमध्ये आतापर्यंत जेवढं पडपडलो तेवढं इथे लागू होते, परंतु पब्लिक प्रायव्हेट एन जी ओ सगळेच प्रोव्हाइड करतात, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, परंतु शासनाला वाटते की ही वस्तू लोकांना पुरवलीच पाहिजे एकदम मोफत किंवा स्वस्त दरात, नाही पुरवली तर गडबड होऊ शकते, का तर ही वस्तू लोकांची गरज आहे. मग ही वस्तू लोकांची गरज आहे तर लोकांना कायला पुरवायला पाहिजे, लोक घेतील आहे की नाही. सरकार काय म्हणते, सरकार म्हणते बरं है ना, सरकार काय बी म्हणते, आता तुम्हाला माहित आहे सरकार हे बी मेट्रो बी गरज आहे म्हणलं है ना, बरोबर आहे का, आता गरज आहे का, आहे गरज आहे, काय गंमत आहे बघा, सरकार कसा विचार सीधा सिनेरियो
पर्स्पेक्टिव लक्षात घ्या, त्याचा दृष्टिकोन लक्षात घ्या. शासन जेव्हा असा विचार करतो, अशी योजना बनवते, असा मर्म काढतो, असं आकलन करतं की ही वस्तू लोकांची गरज आहे. मग हा गरज शब्द कोणत्या अँगलने? तर हा गरज शब्द जो आहे एक्सटर्नॅलिटीज, बाह्यांगत परिणामाने आणि स्पील ओव्हर इफेक्ट, त्याचा याच्यावर कुठला परिणाम पडणार आहे, त्याचा काय फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे. दिलं तर फायदा काय होणार आणि दिलं नाही तर नुकसान काय होणार, दिलं तर फायदा काय होणार आणि दिलं नाही तर नुकसान काय होणार, ह्या आधारावर सरकार जेव्हा विचार करत, म्हणजेच काय, तर सरकार विचार करत ही लोकांची गरज आहे आणि ही जर पुरवली तर लोकांचं कल्याण होईल, निबेस्ट वेलबिईंग, लोकांचं कल्याण होईल, ही कल्याणकारी वस्तू आहे, लोकांचं भलं होईल. ही वस्तू जर मिळाली तर लोकांचा सर्वांगीण विकास होईल, लोकांचं जीवनमान उंचावेल, लोकांचं इन्कम कॅपॅसिटी ज्याला म्हणतो आपण, मिळकतीचं जी शक्ती आहे ती वृद्धिंगत होईल, त्यांच्यामध्ये कौशल्य वाढेल, त्यामुळे संपूर्ण त्यांचं जीवनमानच उंचावते, असं जेव्हा विचार करतो. पण असा विचार करताना तो कसा विचार करतो? इन जनरल ऑफ अ पब्लिक, सार्वजनिक स्तरावर, एका व्यक्तीसाठी नाही, सार्वजनिक स्तरावर जेव्हा याचा फायदा होईल आणि फायदा होऊन त्यांचा इतरच परिणाम पॉझिटिव्ह पडेल, असा जेव्हा विचार करतो आणि तेव्हा शासनाला वाटतं की जर मी पुरवलं नाही. बघा दुसरा भाग, पहिला भाग काय वाटतो शासनाला? नीड आहे, गरज आहे, हे जर पुरवलं नाही तर गडबड होईल, पुरवलंच पाहिजे, दिलंच पाहिजे, दिलं तर लोकांचं कल्याण, लोकांचं भलं होईल, लोकांचं उत्थान होईल. आणि नाही दिलं, है ना, बघा, नाही दिलं तर लोक बिंडोक आहे, असं सरकार म्हणते, मी नाही, है ना, लोक बिंडोक आहे, लोक काहीच करणार नाही. का? कारण की लोकांचा ह्या दृष्टिकोन जो आहे, लोकांच्या ह्या वस्तूकडे आणि याच्या फायद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? संकुचित आहे. लोक बैताड आहेत, लोकाले समजे नाही की हे वस्तू जर आपण विकत घेतलो तर आपला भलं होईल. जर हे सरकारला पुरवली नाही तर लोक विकत घेत नाही, टाळून देते. आणि म्हणून सरकार पेएबिलिटी, काय पेएबिलिटी, हा क्रायटेरिया ठेवत नाही. विकत घ्यायची क्षमता हा क्रायटेरिया ठेवत नाही. घेता येते नाही घेत काय घेणं देणं नाही, तो प्रोव्हाइड करते, तो त्याचं फॅसिलिटेशन करून देते, ती लोकांना उपलब्ध करून देते. उपलब्धच नाही तर लोकांना ज्ञान बी सांगते, अबे घ्या 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 नाही तर मरा, असं बी सांगते, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट करून देते, इन्फॉर्मेशन डिसिमिनेशन, त्याचा प्रचार प्रसार करते, लोकांपर्यंत त्याचे गुण पोहोचवते, त्याचे फायदे पोहोचवते, लोकांच्या मनावर बिंबवते आणि स्वतः फायनान्स करून ते पुरवण्याचा प्रयत्न करते. असं जे काय आहे त्याला आपण काय म्हणतो? मेरिट गुड, गुणवत्ता वस्तू. त्याचं सुंदर उदाहरण है ना, पोलिओ वैक्सीन, है ना, कनेक्शन तुटलं, सॉरी थोडं डिस्कनेक्ट झालं होतं, आवाज येतोय, हो, यस यस, ओके ओके, थँक्यू. हा असाला लिंक तुटून देते आपण. बघा, आपण उदाहरण घेतलं पोलिओ वैक्सीन, बरोबर आहे,
केवढा प्रॉब्लेम होता बरं मधल्या काळामध्ये पोलिओ वॅक्सिनचा, मिसकॉन्सेप्शन्स, लोक घेतच नव्हते. आणि मग अंगणवाडीच्या ज्या आशा वर्कर आहेत त्या घरोघरी जाऊन घरोघरी अहो त्यो घर पुट्टाय का हो लहानसं है ना, ह्या बाया एवढ्या चॅप्टरनं विचार नका, राहिलं तरी नाही आहे माझ्या घरी, काहून नाही बाबा ते इंजेक्शनानं मरते, असं अफवा पसरल्या होत्या. आणि मग सरकारला लोकांच्या मनावर बिंबवा लागलं, अरे असं नाही आहे बाबा, एक दोन ज्या केसेस झाल्या त्या वेगळ्या कारणामुळे घडल्या, हे एवढं सोपं नाही आहे. बघा बरं म्हणजे शासनाला काय करायचं आहे, बरं मरतात मराल आमच्या, पण शासन हे ठरवतं की उद्या जर पोलिओ झाला त्याला है ना, इन्फेक्शन झालं तो अपंग होईल आणि तो मुलगा दगावेल कदाचित, आणि अपंग जर झाला तर तो कार्यात्मक राहणार नाही, कुशल राहणार नाही, आणि एक ह्युमन रिसोर्स वेस्ट होईल, है ना. प्रत्येक जीव बघा शासन किती विचार, प्रत्येक जीव हा कसा वाचला पाहिजे, प्रत्येक जीव है ना कसा चांगला. त्यामुळे बघा एक सुंदर संकल्प, जननी सुरक्षा योजना है ना, जननी सुरक्षा मेरिट गुड आहे, जननी सुरक्षा योजना, प्रत्येक माता आणि प्रत्येक मूल याचं संगोपन, याचा जीव कसा वाचेल, ते सुदृढ कसे राहते, याच्यासाठी अंगणवाडी, आशा वर्कर, एवढे मेडिकल फॅसिलिटी सगळं गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं. आणि खरंच चांगलं आहे, आपण त्याचा उपयोगच घेत नाही आणि ॲक्सेसच करत नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि मग सरकार मोठे मोठे होर्डिंग लावते, आपण म्हणतो मस्त सरकार खर्च करते आणि मस्त पैसे उधळते, पण उधळे नाही, गरज आहे. एवढे मोठे मोठे होर्डिंग लावते तरी आम्ही धडाचं पाहत नाही का, बाकी व्हॉट्सअपवर भालतो सालतो धंदे पाहत राहतो. सरकार विचार करते की लोकांपर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे, ही वस्तू ह्या सेवा पोहोचल्या पाहिजे, याचा सातत्याने प्रयत्न करते. का, कारण की ती जीवनावश्यक आहे, ती लोकांना मिळाली तर लोकांचं भलं होईल, परंतु ती जर मिळाली नाही तर लोक मजा घेत नाही, उपयोग घेत नाही. गम्मत एक केस स्टडी तुम्हाला सांगतो हेल्थच्या कॉन्टेक्स्टमध्ये. एक सर्वे झाला आहे, नागपुरातच सर्वे झाला आहे. नागपुरामध्ये असं दिसलं जे स्लम ड्वेलर्स आहे, स्लममध्ये राहणारी जी लोकं आहे, ह्या स्लममध्ये राहणाऱ्या लोकांपैकी 70% वर लोक हेल्थ सर्व्हिस कुठली घेतात, तर प्रायव्हेट हेल्थ सर्व्हिस घेतात. का, तर बाबा पब्लिक हेल्थ सर्व्हिस काही बरोबर नाही आहे, है ना, ते काही बरोबर देत नाही सेवा, है ना, अडचणी आहे, काय काय नाही तर मला माहीतच नाही आहे, हे तिथं भेटते, कुठं जावं लागते. आता विचार करा, नागपूरला GMC एवढं मोठं, आशिया खंडातलं सर्वात अधिक जिथे पेशंट्स येतात, आशिया खंडात आहे बरं, आशिया खंडातलं सर्वात अधिक पेशंट येणारं GMC आहे, है ना. आणि इतके दर्जेदार डॉक्टर्स आहेत, इतके दर्जेदार, आडवं तिडवे कशा कसे हँडल करणारे लोक, हुशार, ब्रिलियंट, आम्ही छात नाही, है ना, अडचण आहे. मी बरेच वेळा तिथे अप्रोच झालं आहे, माझ्या गावची जी काही लोक आहेत त्यांना घेऊन गेलो आहे, आणि काही ओळखी पाळखीची नाही आवश्यकता, सहज सुंदर डॉक्टर आहे, फारच सेवाभावी आहेत. आता ते प्रेशर असल्यामुळे थोडंफार तर होणार ना प्लस मायनस, आपण तर म्हणून 100%, ते तर प्रायव्हेटला बघच पणा राहते, पण तरीसुद्धा आम्ही त्याचा उपभोग घेत नाही, है ना, कारण आपण पेशंट मार करतो, गव्हर्नमेंट काय बरोबर देत नाही, बरोबर आहे, असं नाही आहे. तर सरकार, तुम्ही बघा सरकारच्या जेवढ्या काही सेवा आहेत सामान्य जन, वन ऑफ द बेस्ट सर्व्हिसेस इन द वर्ल्ड, जगातल्या बेस्ट, फक्त आम्ही त्याचा उपभोग घेत नाही किंवा काही अडचण आल्या तर फीडबॅक देत नाही. शासनापर्यंत आम्ही आमचा फीडबॅक जर पोहोचवला तर ह्या अडचणी येणार नाही मध्ये, है ना. तुम्ही आता तरुण आहात आणि तुम्ही प्रिपरेशन करत आहात, तुमची जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आपल्या ह्या जनतेपर्यंत ह्या सगळ्या सेवा पोहोचवण्याची, कारण तुम्ही अधिकारी व्हाल तर तुम्हाला हेच काम करायचं आहे, आणि फार सुंदर काम असो. तर आपल्याला काय दिसत आहे, मेरिट गुड कसा आहे, तर जिथे पब्लिकला जर म्हटलं तुम्ही विकत घ्या तर त्याचा दृष्टिकोनच इतका संकुचित आहे की तो घ्यायलाच तयार नाही, त्याला म्हणते का करायचं आहे, पोलिओनं नाही घेतला माय पोट्ट काय असंच होणार आहे का, त्याला तर मजबूत बनवीन, असंच खेळवीन, धुळीत माकीन, असं करते माय, बरोबर आहे, विचार करत नाही. प्रसंग ओढवला की मग विचार करते, म्हणजेच व्यक्तींचा, समाजाचा, सामान्य जनतेचा जिथे दृष्टिकोन मायोपिक आहे, शॉर्ट साइटेड आहे, संकुचित आहे, परंतु त्या जर सेवा दिल्या तर त्याचा व्यापक परिणाम, पॉझिटिव्ह परिणाम पडणार आहे. एक्स्टर्नॅलिटीज हा नेहमी पॉझिटिव्हच राहणार, नेहमीच पॉझिटिव्ह राहणार.
निरंतर पॉझिटिव्ह राहणं, निरंतर याच्यामध्ये निगेटिव्ह नाही. पब्लिक गुडमध्ये आपण निगेटिव्ह बघितलं आहे, इथे निगेटिव्ह राहणारच आहे, नेहमी फायदाच होणार आहे, निरंतर फायदा होणार आहे. जसं जसं त्याच्यात इनपुट टाकत जाईल, जसं सरकारी योजना बनवत जाईल, त्याचा सामान्य जनतेला उत्तरोत्तर फायदाच होत जाईल. पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटीज, निरंतर बेनिफिट, आणि त्याची जे काही इनपुट कॉस्ट घालेल तर त्याचं मार्जिनल बेनिफिट ज्याला म्हणतो सीमांत फायदे. सीमांत फायदा माहीत आहे तुम्हाला, है ना, की जसं जसं एक इनपुट टाकत जातं आउटपुट तसं तसंच वाढत जातं, तिथं मार्जिनल फायदा हा निरंतर वाढणार आहे. असं जे काही आहे त्याला आपण काय म्हणणार, मेरिट गुड, गुणवत्ता वस्तू. आता ही जी गुणवत्ता वस्तू आहे ही आपण पब्लिक गुडच्या कॉन्टेक्स्टमध्ये, पॅरामीटरच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघून घेऊया, है ना. पब्लिक गुडच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण मेरिट गुड समजून घेऊया. पहिलं एक्सक्लुडॅबिलिटी, पहिलं बघितलं होतं आपण एक्सक्लुडॅबिलिटी. दुसरं काय बघितलं होतं, दुसरं रायव्हलरी. तिसरं रायव्हलरी झालं, एक्सक्लुडॅबिलिटी, रायव्हलरी, रिजेक्टॅबिलिटी. चौथं फ्री राइडिंग, मोफत. पाचवं काय बघितलं होतं, एक्सटर्नॅलिटी, है ना, म्हणजे बाह्यांगत फायदे, स्पिलओवर इफेक्ट. एक्सक्लुडॅबिलिटी मेरिट गुड, एक्सक्लुडॅबिलिटी तर आपल्याला असं दिसेल सर्वसाधारणतः एक्सक्लूड केल्या जात नाही, परंतु काही मेरिट गुड जे आहे त्याच्यात एक्सक्लुडॅबिलिटीची पॉसिबिलिटी आहे. उदाहरणार्थ आपण असं दिसतंय, म्हणजे ह्या दोन्ही सोबत बघून घेऊया, है ना, एक्सक्लुडॅबिलिटी आणि रिजेक्टॅबिलिटी. उदाहरण एक घेऊया, शिक्षण, शिक्षण हे उदाहरण घेऊया. एज्युकेशन, एज्युकेशनमध्ये सर्व शिक्षा अभियान शासन चालवतंय, सर्व शिक्षा अभियान कोणासाठी आहे तर आपल्याला असं दिसतंय जे गरीब तत्त्यातील लोक आहेत, गरीब तत्त्यातील लोकांना शिक्षण, जे जर बघितलं आपण जर एखाद्या प्रायव्हेट शाळेमध्ये टाकलं तर फी भरपूर द्यावी लागते, बरोबर आहे, मग फी जर द्यावी लागते तर ते काही मुलांना शिकवत नाही, कारण की त्याचा आउटपुट लगेच त्यांना दिसून येत नाही किंवा त्यांची ऐपतच नसते. मग अशा वेळेला आपण सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून राईट टू एज्युकेशन आपण एस्टॅब्लिश केलेलं आहे, है ना. आणि राईट टू एज्युकेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये 25% जागा ज्या आहेत त्या फ्री आहेत आणि गरीब तत्त्यातील मुलांना तिथे फ्रीमध्ये ॲडमिशन मिळतं. सर्वांना मिळतं का? नाही, म्हणजे एक्सक्लूड केल्या जाऊ शकतं, रिजेक्ट केल्या जाऊ शकतं. मेरिट गुडमध्ये रायव्हलरी आहे का? तर मेरिट गुड हे स्केअर राहू शकतात, शिक्षण स्केअर राहू शकतं, है ना, दुसऱ्या कुठल्याही गुड्स स्केअर राहू शकतात, त्यामुळे रायव्हलरी होण्याची पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे काहींना मिळेल, काहींना मिळणार नाही. ओके, त्यानंतर फ्री रायडिंग आहे का? तर फ्री रायडिंगचा इथे पॉसिबिलिटी आहे. फ्री रायडिंगची पॉसिबिलिटी कशी आहे तर इथे मायोपिक विजन आहे, शॉर्ट आहे, साईटेड विजन आहे लोकांचं, त्याच्यामुळे जर लोकांना म्हटलं मार्केटमध्ये जा तर मार्केटमध्ये ते जाणार नाही आणि विकत घेणार नाही. दे आर नॉट रेडी टू पे फॉर अ परचेसिंग ऑफ इट्स गुड, हे वस्तू घेण्यासाठी ते सहसा खर्च करत नाही, त्यामुळे फ्री रायडिंगची पॉसिबिलिटी आहे. ओके, आणि एक्स्टर्नॅलिटीज कसे आहेत, बाह्यांगत परिणाम कसे आहेत, तर ते इनव्हॅरिएबली पॉझिटिव्ह, नेहमीच हे धनात्मक असणार, नेहमीच बाह्यांगत परिणाम हे उपयोगीच असणार, त्याची उपयोगिताच असणार, त्याचे स्पिलओवर इफेक्ट, इतर फायदे हे अधिकाधिक असणार, मानव कल्याणासाठी असणार, इथे निगेटिव्ह कधीच राहणार नाही, तेव्हाच हे मेरिट गुड राहील, अदरवाइज त्याला मेरिट गुड म्हणता येणार नाही. म्हणजेच काय, पब्लिक गुड्स मीन्स नॉट अ मेरिट गुड्स, बट सम ऑफ द पब्लिक गुड्स आर अ मेरिट गुड्स.
Some of the public goods are merit goods. Then whether the private goods are merit goods? खाजगी वस्तु ह्या काय गुणवत्ता वस्तु होऊ शकतात का? तर लक्षात घ्या मित्रांनो, गुणवत्ता ही परिभाषा ही लोकाभिमुख आहे, लोकांच्या उपयोगिता आणि लोकांच्या गरजेच्या पोटी आहे, लोकांच्या मजेच्या पोटी नाही. त्यामुळे गुणवत्ता हा शब्द व्हॅल्यू ॲडेड आहे, मूल्यात्मक आहे. आणि कुठलं मूल्यात्मक आहे? समाज उपयोगी मूल्यात्मक आहे, व्यक्ती उपयोगी नाही. त्याचा सर्व कक्ष सर्वांगीण कॉम्प्रेन्सिव्ह विचार केला आला करण्यात आलेला आहे. तो जे नाहीरे आहेत त्यांना बेनिफिट देण्याचा आहे, समाजामध्ये जे हॅव नॉट्स आहेत त्यांना मेनस्ट्रीममध्ये आणण्यासाठी आहे, अशा प्रकारचं जे आहे दॅट इज अ मेरिट. या मेरिट गुडचं दुसरं सुंदर उदाहरण फर्टिलायझर सबसिडी. फर्टिलायझर सबसिडी. आता फर्टिलायझर सबसिडी म्हटलं तर फर्टिलायझर कोण तयार करतं? खतं कोण तयार करतं? तर आपल्याला दिसते गव्हर्नमेंट कंपन्या बी आहे आणि प्रायव्हेट कंपन्या बी आहे. पण खत का महत्त्वाचं आहे? भारत हा कृषी प्रधान देश अजूनही आहे. काय आहे? जरी ॲग्रिकल्चरचं जी डी पीमध्ये कॉन्ट्रीब्युशन हे जस्ट 19% जरी असलं तरी ॲग्रिकल्चरवर डिपेंडंट लोक किती आहेत? 70% जनता डिपेंडंट आहे. म्हणजे अजूनही ॲग्रिकल्चर महत्त्वाचं आहे. मग अशा परिस्थितीत ॲग्रिकल्चरकडे जर आपण बघितलं, कृषीकडे जर आपण बघितलं, तर आपल्याला असं दिसेल बहुतांशी शेतकरी म्हणजे तब्बल 70-80% शेतकरी हे सीमांत आणि लघु शेतकरी आहेत, मार्जिनल अँड स्मॉल फार्मर्स. बिग फार्मर्स नाही आहेत, मिडियम फार्मर्स नाही. मग 70-80% शेतकरी जर सीमांत आणि लघु असतील तर त्यांच्याकडे 1-2 एकर संपलं. मग 1-2 एकर 2.5 एकरच्या पट्ट्यामध्ये जर तो काही हे करत असेल, उत्पादन काढत असेल, तर त्याच्या हातात काहीच उरत नाही. मग अशा परिस्थितीत तो मार्केटमध्ये जर गेला आणि त्याने जर म्हटलं मला फर्टिलायझर पाहिजे कारण की छान पीक करायचं आहे, तर तो विकत घेऊ शकत नाही. खतं महाग असतात. मग खत सामान्य शेतकरी, लघु शेतकरी, सीमांत शेतकरी याला परवडलं पाहिजे आणि म्हणून सरकार काय करतं? सबसिडी देतं. सरकार काय करतं? त्याच्यात सूट, त्याच्यात सबसिडी देते. आणि ही सबसिडी जेव्हा सरकार देते कोणाला देते? ती कंपन्यांना देते. कंपनीवाले म्हणतात बाबा 1000 रुपयाचं हे खत आहे आणि सरकार विचार करते की बाबा त्या माझ्या स्मॉल स्केल स्मॉल फार्मरला माझ्या मार्जिनल फार्मरला हे परवडणार नाही आणि म्हणून तो म्हणतो काय परवडणार, 500 रुपये दिलं तर परवडेल. तू त्या शेतकऱ्याला, माझ्या शेतकरी बांधवाला तू केवळ 500 रुपयातच दे, 500 रुपये मी तुला दे. असं जेव्हा होतं दॅट इज अ मेरिट. परंतु इथे आपण फर्टिलायझरला सबसिडी देतो ते कोणाला देतो? फर्टिलायझरला सबसिडी जे देतो ते त्या कंपनीला देतो, शेतकऱ्याला देत नाही. आणि म्हणून हा नॉन टार्गेटेड सबसिडी आहे आणि म्हणून हा नॉन टार्गेटेड मेरिट गुड झाला आणि म्हणून त्याचा फायदा कोणाला जास्त होते? रईस जो आहे, बिग फार्मर है ना. बिग फार्मर काय एकच पोतं घेऊन जाते का खताच्या? त्याच्याकडे तर 100 एकर राहते, मग 100 एकरासाठी 100 पोतं घेऊन जाते आणि बिचारा स्मॉल फार्मर एकच पोतं घेऊन जाते. तर हा कसा असला पाहिजे? टार्गेटेड सबसिडी असली पाहिजे, नॉन टार्गेटेड नाही. बरोबर आहे? तर अशा प्रकारे आपल्याला हा मेरिट गुड दिसतो. दुसरं मेरिट गुडचं उदाहरण पीडीएस सिस्टीम, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. त्यातही टार्गेटेड मेरिट गुड आपण दिसतो पाहतो, तो म्हणजे अंत्योदय अन्न योजनामध्ये गरिबातल्या गरिबाला पुरवलेलं शासनाने अन्न. बरोबर आहे? तर आपण काय दिसतंय या दोघांमध्ये फरक? पब्लिक गुड मे बी अ मेरिट गुड, मेरिट गुड मे बी अ गव्हर्नमेंट प्रोड्यूस गुड आर प्रायव्हेटली प्रोड्यूस गुड. बरोबर आहे? पण कोण सपोर्ट करेल? कोण सपोर्ट करेल मेरिट गुडमध्ये? मेरिट गुडमध्ये सपोर्ट हा शासनच करेल. म्हणून याचं डेफिनेशन काय आहे? सच अ गुड
विच परस्यूड बाय द गवर्नमेंट, विच परस्यूड बाय द गवर्नमेंट एज अ इसेंशियल एंड अ नीड ऑफ द सोसाइटी एंड इफ नॉट प्रोवाइडेड आर फाइनेंस बाय द गवर्नमेंट देन द कंजम्पशन माइट नॉट बी अप टू द मार्क और इट माइट बी डी कंज्यूम एंड इट शैल नॉट बी बेस्ड ऑन द पे फॉर अ कमोडिटी और अ पेइंग एबिलिटी. आता मराठीत है ना, मराठी मोड़े डोक्यावर कोणाच्या गेलं असं तर म्हणून मराठी. आता इंग्रजी मी काय बिचारे त्यांना मी सांगावं लागते ना, नाही तर पेपरात टिक करताना लई अडचणी. ओके, तर कशा प्रकारची वस्तू आहे, अशा प्रकारची की शासनाला वाटतं, शासनाला शासन परसू शासनाला वाटतं की जर ही वस्तू सामान्य लोकांना पुरवली नाही तर सामान्य लोक मार्केटमध्ये जाऊन विकत घेणार नाही आणि लोकांचं नुकसान होईल आणि ह्या ज्या वस्तू आहेत ह्या लोकाभिमुख आहेत, लोकांच्या अत्यंत आवश्यक आहे, याच्यामुळे लोकांचं भलं होईल आणि त्याच्यामुळे पेएबिलिटीच्या आधारावर हे न बघता, फायनान्सच्या आधारावर न बघता, हे गरजेच्या आधारावर मी बघतोय आणि म्हणून मी पुरवतो असं आपण म्हणतो. क्लिअर, लक्षात आलं? ठीक आहे, हा दोघांमधला बेसिक फरक आहे. ठीक आहे, काही अडचण आहे याच्यामध्ये? है ना, हा का घेतला इथे, याच्यासाठी घेतला आहे मित्रांनो की भारत जो आहे देश हा विकसनशील देश आहे. भारत विकसनशील देश असल्यामुळे भारतामध्ये इथल्या सामान्य जनतेची पेएबिलिटी स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी, स्वतःला वस्तू घेण्यासाठी पेएबिलिटी फार कमी आहे. पेएबिलिटी कमी असल्यामुळे शासनाला एक कल्याणकारी धोरण बनवणे गरजेचं आहे आणि कल्याणकारी धोरणातून जनमानसांचं, सामान्य जनतेचं सर्व कल्याण है ना करण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रोविजन करणं गरजेचं आहे, काही तरतुदी करणं गरजेचं आहे, काही सेवा मोफत पुरवणं गरजेचं आहे, काही सेवा सूटमध्ये पुरवणं गरजेचं आहे आणि त्याच्याकरिता म्हणून ही संकल्पना, हे दोनच शब्द आपल्याला एम पी एसीने ठेवलेले आहेत. आपण मेरिट गुड प्रोव्हाइड करतो म्हणून हा मेरिट गुड आलेला आहे. ठीक आहे, राईट, काही अडचणी आहे याच्यामध्ये? कॉन्सेप्च्युअल होता म्हणून एलॅबोरेटिव्ह याच्यात शिकवलं मी ना. काही अडचणी आहे प्लीज? अच्छा नाही, ओके ठीक आहे, व्हेरी गुड मोस्टली. अजून काही अडचणी कोणाला असतील तर बिंदास बोला, नो इश्यू. जरी आपलं कम्युनिकेशन होत नसलं तरी आय एम ट्राईंग, मी प्रयत्न करणार है ना. थोडंफार मराठीचं आहे इश्यू है ना, इंग्रजीत असतं इंग्रजी आणि थोडंफार मराठी तर मी अजून जास्त डेप्थमध्ये गेलो. डेप्थ म्हणजे ते अजून वेगळ्या प्रकारे कॅपॅसिटी वेगळ्या अँगलने सांगता आलं असतं. मराठी थोडीशी अडचण येते पण मला वाटतं मी सांगू शकलो आहे ना. आय एम बिंग हिअर कन्फर्म, बरोबर आहे ना, समजलं. ओके चला, थँक्यू.